मी तुझ्या आईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, म्हणजे अजूनही करते, पण त्यांना फारस पटतच नाहीये. अगं पण सरू मावशी, श्रीमंत मुलगा किंवा मुलगी हवी आहे अशी रिक्वायरमेंट बऱ्याच जणांची असते, आणि अरेंज मॅरेज मध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्याच जातात ना. म्हणजे एकमेकांना पाहिलं, मग प्रेमात पडलो, मग मागचा पुढचा कुठलाही विचार न करता लग्न केलं, आर्थिक परिस्थिती भक्कम आहे की नाही याचा कुठलाही विचार केला नाही. हा सगळा बाबडेपणा अरेंज मॅरेज मध्ये नसतोच. अरे पण श्री, माझं वधूवर सूचक मंडळ अजून खूप नवीन आणि छोट आहे. अशी श्रीमंत मुलामुलींची स्पेशल स्थळ नाही आहेत माझ्याकडे अजून. त्यातल्या त्यात बरी स्थळ सांगेन मी, पण फक्त श्रीमंत असेल तरच मुलगी बघणार, असं करून नाही चालणार. नाही पण म्हणजे त्यांचं हेच म्हणणं आहे का, म्हणजे त्यांचा हा प्रेफरन्स आहे की त्यांना बाकीच्या मुली बघायच्याच नाहीयेत? अरे हो ना, आणि त्यांच्या या अटीमुळेच आजपर्यंत एकही स्थळ सांगू शकले नाहीये मी त्यांना. तिथेच येऊन अडतं सगळं. आणि प्रत्येकाची श्रीमंतीची व्याख्या वेगळी असते ना रे, त्यामुळे श्रीमंत म्हणजे त्यांना किती आणि काय हवंय हेच कळत नाहीये मला. अन्वी, खा ग, खा ना. नाही काही नाही, ऐकते तुमचं. जान्हवी, आय एम सॉरी, म्हणजे मी तक्रार करत नाहीये ग, पण तुझ्या आई रागवतात लगेच. म्हणजे अधिकाराने बोलतात त्या, पण मग मला काहीच सुचत नाही ग. अहो सरू मावशी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय आणि बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी बोलते माझ्या आईशी, आजच बोलते. मी आलेच तयार होऊन. ए श्री, हे पोहे संपव ना. अगं अगं जान्हवी, अगं अशी काही